नमस्कार, मी शर्मिला. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आता नवीन वर्षाला सुरुवात झाली, तर पहिल्यांदा सगळ्यांना तुम्हाला नवीन वर्षाच्या हॅपी न्यू इयर, कारण ही इंग्लिश वर्ष आहे, आपलं मराठी वर्ष तर पाडव्यालाच चालू होतं. तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे, तर थोडंसं वेगळं काहीतरी असावं म्हणून आता मी डेली व्लॉग करणार आहे. तर माझं जे दिवसभराचं रुटीन असतं ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तसं तर मी बऱ्याचदा जिमचे वर्कआउट वगैरे, म्हणजे जिमचे जे व्हिडिओ केलेत आपण, त्यात आपण बघितलेलंच आहे. पण आता आपण डेली बघणार आहोत, डेली बेसिसवरती ब्लॉग. तर माझा स्वयंपाक वगैरे झालाय, शर्वेल तर स्कूलला गेला ऑलरेडी. आणि इथं आज मी छान अशी मसाला वांग केलं होतं डब्याला देण्यासाठी. आणि त्याला दोन भाज्या आवडत नाही, मी याच्या आधी पण सांगितले, दोन भाज्या दिल्या तर तो ओरडतो. कारण स्कूलमध्ये कंपल्सरी त्यांना जेवढ्या पण भाज्या घेऊन यायच्या असतात त्या सगळ्या फिनिश करायच्या असतात. म्हणजे बेसिकली मुलं काय करतात, चपाती टेकून टेकून खातात आणि भाज्या तशाच शिल्लक ठेवतात. म्हणून मग टीचर कंपल्सरी त्यांच्या सोबतच असतात, तिथे जेवायला बसतात, मुलांना सगळं संपवायचं असतं. आणि चपात्या पण आहेत तिथं, त्या दोन चपात्या शिल्लक आहेत. कारण जास्त चपात्या काय करत नाही मी, शिल्लक राहिलेलं मग टाकून द्यावं लागतं म्हणून. आणि भांडी वगैरे मी घासून घेतलीत. आणि किचन कट्टा पण ऑलमोस्ट क्लीन केला आहे, आता हे थोडंसं गरम आहे म्हणून मी नंतर क्लीन करणार. आणि वर्कआउट पण करायचं आपल्याला. तर आता हे सगळं आवरून झाले, याच ठेवणार मी आता. आणि आपण आता फिश टँगला खायला टाकू. चल, आता किचन कट्टा वगैरे आवरलाय माझा आणि आता मला फिश टँगला खाऊ टाकायचंय. तर आधी मी लाईट लावणार आहे फिश टँगचे. तर इथं माग स्विच केलेले सगळ्या गोष्टींचे, लाईट लावली की लगेच त्यांची गडबड चालू होती, कारण त्यांना रोज खाऊ मिळतो माहिती आहे. तर खाऊ संपला होता त्यांचा, तर आता आणलंय, दोन पॅकेट आणून ठेवलेत. तसं तर एकच पॅकेट खूप दिवस जातं, पण असेल तर बरंच पडतं. तर आता यात चमचा ठेवायचा राहिलाय, नाहीतर या चमचाच ठेवतो आम्ही, कारण खूप वास येतो याचा. तर आपल्याला अगदी एवढंसंच टाकायचं आहे, हे पण खूप होतं आहे त्यांना, पण टाकतो आम्ही एवढं. तर थोडं कमी करते मी, थोडे जास्त फिश आहेत आता, त्यामुळे एवढं. त्यांनी तर सांगितले दोन दोन बॉल एकाला येतील, एवढंच खायला टाका त्यांना, जास्त खायला टाकू नका. तर आता हे मी इथं ठेवून देते आणि फिशची बघा आता खाऊ खाण्यासाठी. आणि हे जे शंख दिसतात ना तुम्हाला, तर आम्ही ह्याला प्राणी संग्रहालय बघायला गेलो होतो, त्यावेळेस मी दाखवलं होतं तुम्हाला, वीर डॅमवरती गेलो होतो आम्ही. तर तिथं मुलांनी ते शंख वगैरे पकडले होते ना, तर ते शंख त्यात टाकलेत. तर त्यातले काही काही गेलेत खाली, पण बऱ्यापैकी फ्लोट करतात. तरी तर आता फिशचं खाऊन झाले, त्यांना जेवढं पाहिजे तेवढं त्यांनी खाऊन घेतलेले, बाकी ते मग नंतर आरामात खात बसतात. तर चला आता बाकीचं रुटीन बघूयात. तरी आता आपला वर्कआउट चालू झालेलं आहे, स्टार्टिंगला आपण ॲप्स मारत आहोत, त्याच्यानंतर मग आपण वेट ट्रेनिंग करणार आहोत. आणि ह्याचा सुपर सेट आहे लागोपाठ 3 एक्झरसाइज. हा दुसरा एक्झरसाइज सुपर सेट मधला. प्रत्येक एक्झरसाइज आपण 12 रेपिटेशन्स मारलेले आहेत. आता वेट ट्रेनिंग चालू आहे, त्याच्यामध्ये आपण पहिला ट्रायसेप मारत आहोत. तर आत्ताच मी फ्रेश झाली, जिम वगैरे झाली, त्यानंतर मी शरण्याला सोडवायला गेली होती. आणि त्यानंतर मग मी थोडंसं चालायला पण गेली खाली, समोर जे ग्राउंड आहे ना तिकडं. तर तिथून आली आता फ्रेश झाली मी, आणि म्हटलं आधी देवपूजा करून घ्यावी. आज मार्गशीर्षचा गुरुवार पण आहे, तर म्हटलं सकाळी सकाळी देवपूजा केली म्हणजे घरात पण फ्रेश वातावरण राहतं. तर आता देवपूजा वगैरे झाल्यानंतर मी बाकी सगळं घर आवरणार आहे. सकाळी सकाळी घर आवरायला काही होत नाही,
सगळ्या गोष्टी मी नंतर करते, नाश्ता वगैरे झाल्यानंतर, कारण मग नाश्त्याला वेळ झाला की पुन्हा दुपारच्या जेवणाचं सगळं शेड्यूल बिघडून जातं. आणि मुलं आहेत ना, तर देवाच्या इथं सारखं काहीतरी पसारा करून ठेवत असतात, सगळंही घाण करून ठेवत असतात सारखे. मला सारखं क्लीन करून करून वैताग येतो. आणि देवपूजा, आता वरती देवघर आहे, तुम्ही म्हणणार वरती कसं काय देवघर ठेवले, तर काय होतं देवघर मी खालीच ठेवलेलं होतं, तुम्ही बघितलं असेल या आधीच्या व्हिडिओमध्ये. पण बऱ्याचदा काय व्हायचं, जिम वगैरे करताना, आता जिमच्या रूममध्ये देवघर आहे तर मग जिम वगैरे करताना इथं खाली असल्यामुळं शूज वगैरे घालून आपण करतो ना, ते काही शूट करायचं असेल किंवा काय करायचं असेल तर ते नेमकं देवघराकडं ते शूज सहित पाय घेऊन जायला लागायचं, म्हणून मग मी थोडंसं वरती अडकवले. आणि मुलं पण खेळतात तिथं तर मग सारखी त्यांची धडपड चालू असते, म्हणून वरती अडकवून ठेवले, म्हणजे जरा त्यातले त्यात सेफ. तर आता ज्यावेळेस आम्ही घर बदलणार तर त्यावेळेस थोडंसं मोठं घर घेणार आहे, कारण ऑलरेडी आमच्याकडे भरपूर सामान झाले, त्याच्यामुळे सामान ठेवायला आता जागा पुरत नाही असं झालंय. तर नेक्स्ट टाइम घेणार त्यावेळेस 3 BHK तरी घ्यायचा विचार आहे, म्हणजे जेणेकरून काही गोष्टींना वेगळी जागा मिळेल. आणि यात उदबत्ती लावली, खाली त्याचं जे पडतं ना ते पडत नाही, त्यासाठी मी त्यात उदबत्ती लावते. आणि मी कल्याणी ब्रँडची गोल्डची उदबत्ती वापरते, इतका छान स्मेल आहे ना त्याला, एकदम डिसेंट स्मेल आहे, खूप छान वाटतं देवपूजा झाली की. तर आता हे लावून घेते, देवपूजा करते आणि त्यानंतर मग नाश्त्याच्या वेळेस भेटूयात आपण. नाश्त्याची तयारी चालू, आलमंड्स बारीक करायचे आहेत हे ना, मला एकदम बारीक करून ठेवायचे, पण लक्षातच नाही राहत, खरं सिरियसली सांगते, हे मला सारखे ओरडतात की एकदाच करून ठेवत म्हणजे त्या त्या मिल पटपट होऊन जातात. तर तांडे पण शिजवून ठेवलेले आहेत यांच्यासाठी, आपल्याला याच्यात खजूर पण घ्यायचे आणि गुळ पावडर पण घ्यायचे, दोन दोन खजूर घ्यायचे, पण हे एकदमच छोट्या साईजचे आहेत त्यामुळे मी दोघांमध्ये मिळून 5 खजूर घेणार आहे. आणि हे पण आपल्याला बारीक तुकडे करून टाकायचे आहेत, आता हे असेच डायरेक्ट टाकतात पण मला ते नाही खावं असं वाटत, मी छोटे छोटे तुकडे करून टाकते, म्हणजे खाताना प्रत्येक घासाला आलं की छान लागतं. हे तुकडे करून घेते आणि त्यानंतर दाखवते तुम्हाला आणखी काय घ्यायचं आहे आपल्याला. दूध पण गरम करायला ठेवले मला 100 ml आणि यांना 200 ml असं घ्यायचं आहे आपल्याला. तर हे आधी बारीक करून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते काय ते पुढचं. तर आता ही सत्तू पावडर ही यांच्यासाठी 80 ग्रॅम घ्यायची आहे, तुम्हाला घ्यावं तर मग मला हे कर, कारण बस 76 ग्रॅम भरली, तुम्हाला टाका तर बघूयात आपण. संपत आली आहे, मी करणार आहे, फुटाने आणून ठेवलेले आहेत. तर आता ही यांना 80 ग्रॅम घेतली आहे, मला घ्यायची 50 ग्रॅम. तर हे थोडं कमी भरते, एक चमचा यांच्यातलं घेते, आज थोडं ऍडजस्ट करायचं आहे. पण आता मी करून ठेवते, ऑलरेडी फुटाणे आणून ठेवले, 1 किलो फुटाणे आहेत. तर हे काय होतंय, हे टरपलं काढून फुटाणे आणायचे म्हणलं का नाही, त्यांच्याकडे नसतात अवेलेबल, त्याच्यामुळे आमचे मध्यंतरी बरेच दिवस असं थोडं 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 पावडर करून, त्यापेक्षा त्यांना म्हटलं डायरेक्ट सालीसहित घेऊन या, थोडंफार साल गेलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याचं वेट पण जास्त होतं ना, म्हणून मग ते साल काढायचं, म्हणजे आपल्याला एकदम ते पीठच मिळणार आहे. आता इथं दूध पण गरम करून घेतले आपण, आता ते आपल्याला या माझ्यासाठी 100 ml घेणार आहे मी, आणि पक्कड सापडत नाहीये, काय काय गोष्टी सापडतच नाहीत कधी कधी. तर आपल्याला दूध घ्यायचंय आता आणि ते आपल्याला 1 ml घ्यायचं, तर मग आता आपण इथं 1 ml करून घेतले, चमचा ठेवल्यामुळे मायनस मध्ये गेलं, 0 करून घेतले आणि आता 100 ml. आणि यांच्यासाठी 200 ml. आणि हे विदाउट फॅट मिल्क आहे, म्हणजे मी दूध गरम केल्यानंतर साय काढून घेते, त्यानंतर वापरते. तर इथं 200 ml यांच्यासाठी घेतले आणि आपल्याला तूप पण घ्यायचंय, तुपाने पण छान टेस्ट येते, तर आपल्याला ते पण 5 ग्रॅम घ्यायचे. 5 ग्रॅम घ्यायचे
ठीक आहे 4 ml ठीक आहे ओके 4 ml घेतले 5 ग्राम मध्ये किती चमचे बसतात बघूयात आपण ऍक्च्युअली कारण तूप 2 चमचे घेते हे 2 चमचे घेते मोजून घेतलेलं नाहीये मी तूप कधी ग्राम मध्ये किती बसते बघूयात आपण हे चमचे किती बसतात बघू ग्राम मध्ये दोन चमचे बरोबर ग्रॅम मध्ये बसते हे तर अशा प्रकारे ही आपली मील आहे म्हणजे नाश्ता आहे आपला त्यात गुळ राहिला थोडा आणि गुळ पावडर पण टाकायची याच्यात आपल्याला तरी आता गुळ 10 ग्रॅम किंवा मग तुम्ही तुमच्या हां स्वीटनेस नुसार पण थोडं जेवढं कमी वापराल तेवढं चांगलं आहे ना तुमच्या कॅलरी नुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता आता यांनी गेनिंग चालू केले माझं कटिंगच आहे मी यांनी गेनिंग चालू केले तर आता हे झिरो करायचं आपल्याला आणि हे थोडं जास्त झाले 13 ग्रॅम झाले तुम्हाला किती ग्रॅम टाकू 10 ग्रॅम टाकू बर थोडं थोडं टाकायचं असतं म्हणजे 10 ग्रॅम टाकूयात आपण ठीक आहे तर अशा तऱ्हेने आपलं झालं आहे की ब्रेकफास्ट आणि त्या ब्रेकफास्ट एन्जॉय करतो आम्ही त्यानंतर मी घर आवरून घेते घर आवरून घेतल्यानंतर मग बोलूयात आपण ब्रेकफास्ट वगैरे झालाय आणि त्यानंतर थोडासा किचन कट्टा वगैरे क्लीन करून फरशी वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे आता कपडे मशीनला लावायचे ते मी आल्यानंतर लावणार आणि शरण्याला आणायला जायचंय मला त्यानंतर मग दुपारी मला दुपारच्या जेवणाची यांच्या जेवणाची तयारी करायची मी माझ्यासाठी करून ठेवलेले वांग्याची भाजी तीच मी खाणार आहे तर ते तसं असणार आहे आणि परवा आम्ही गेलो होतो पंढरपूरला थोडंसं काम होतं तर तिकडे डिमार्ट झाले तर आता डिमार्ट आहे म्हटल्यावर जायलाच पाहिजे नाही का लेडीजचा आवडीचा भाग येतो तर तिथे गेल्यानंतर आहे ना मी म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे उषा आहे पण आमच्या मुलांसाठी एक सरप्राईज गोष्ट असणार आहे त्यासाठी मला ना उषा पाहिजे होत्या कार्टूनच्या प्रिंटवाल्या म्हणजे कवर मिळतील किंवा मग उषा पण ते तिथं काय तसं मिळालं नाही आहेत तशा दोन माझ्याकडं पण मास्क लावले मी जाण्यासाठी तर ते मिळाले नाही तिथं म्हणून मग मी हे कवर घेऊन आले दोन मला छान वाटले जरा म्हटलं दोघांच्या बेडवरती ठेवता येतील म्हणजे त्यांना पाहिजे आहे तिथं तर मग हे जे माझ्याकडे उशा होत्या पाहिल्या त्यालाच मी कवर घातले तर छान दिसत आहेत मुलांचं आता डिसाईड झाले कोणता कलर कोणी घ्यायचा ते थोडासा चेंज कलर आणलाय जास्त चेंज कलर आणलेला नाहीये कारण मग इतकी भांडतात ना दोघं पण की माझं हे होतं माझं ते होतं लक्षात तर काहीच राहत नाही त्यांच्या तर म्हणून मग थोडं बऱ्यापैकी सिमिलर कलर आणलेले तिथे खूप छान छान कलर होते पण हे थोडेसे मळकट आहेत मुलं खेळतात खाली वगैरे म्हणून मग असे कलर आणलेत आणि बरीचशी शॉपिंग केली डिमार्टमध्ये पण आता मी तुम्हाला दाखवलेलं नाहीये ते काय काय कंटेनर बॉक्स वगैरे आणलेले आहेत त्यानंतर मग मला टी शर्ट आवडले शरण्यासाठी वगैरे 200 रुपयाला वगैरे 300 रुपयाला शरवीलसाठी खूप छान टी शर्ट मला जर झालं पॉसिबल तर मी टी शर्ट पण दाखवतेच तुम्हाला तर अशी शॉपिंग होती आणि बाकी किरकोळ मग आपलं काय आहे ते किराणा वगैरे अशा गोष्टी सगळ्या आणल्यात तर आता जाते शरण्याला आणायला टायमिंग झालेले आणि दुपारी मग स्वयंपाक काय करणार आहे ते मी तसं तुम्हाला दाखवेल बाय मला ना यांच्यासाठी दुपारच्या जेवणाला भाजी करायची आहे तर आता अंडा करी करायची पण आता कांद्याची पेस्ट वगैरे मी काय करत बसणार नाहीये तर थोडंसं खोबरं टाकले तेल पण तुम्ही बघितलं असेल एकदम थोडंसं टाकले ती हवी आहे तेवढी इथं ना मी माझं जेवणाचं ताट तयार करून घेतले तर इथं आहे एक छोटीशी चपाती एकदम छोटीशी आहे वांग्याची भाजी सकाळी केलेली आणि इथं दही आहे आणि त्यात गूळ टाकले सॅलडमध्ये काकडी आणि टोमॅटो तर आता हे जेवण असणार आहे माझं जेवण करून घेते त्यांची भाजी इथं शिजती आहे थोड्या वेळाने ते येतील त्यावेळेस जेवण करतील शाळा आलाय त्याच्यामुळे गोंधळ चालला त्यांचा तर आता मी सकाळी भांडी घासली होती ते परत आता मी भरले मुलांचे टिफिन वगैरे दुपारच्या जेवणाचं आणि एक अमेझॉनवरनं पार्सल मागवले तर आपण खोलूयात मी दाखवते तुम्हाला काय आहे ते हे ना एक बॉयलर मागवला मुलांचा खूपच गोंधळ चाललाय पलीकडे तर अमेझॉन बेसिक या कंपनीचा आहे हा एक बॉयलर तर हा युज करणार मी त्यानंतर मी तुम्हाला 1 2 3 4 5 6 आणि 7 7 अंडे याच्यात बसत आहेत
मी बऱ्याचदा ऑनलाईन बघितलं पण मला ते मागवायचं का नाही असं होत होतं. तर आता मी फायनली हे मागवलेलं आहे. पटकन होतं असं तिचं म्हणणं आहे. तर तिनेच ते ऑनलाईन मागवलं. मला म्हणजे ते मागवा तुम्हाला बरं पडलं. आमच्या रोज अंडे बॉईल केले जातात. तिने सांगितलं होतं की एक बॉयलर एकदम कामाला येतं. तर बघूयात आता वापरल्यानंतर तसं मी तुम्हाला रिव्ह्यू सांगणारच आहे. आणि हा चहा होतोय तोपर्यंत ह्या बॉटल टिफिन वगैरे मी सगळं तयार करायचं आहे. वापरून घेते पण पिलू इकडे बघ. शाडूला आहे ना शरण्याने बिस्किट दिलंय खायला. तर खातच नाहीये तो. त्याच पार्लेजी फक्त त्याला आवडतं. तेवढंच एक खातो ते बघ. चाटतोय आणि तसं ठेवतो. इकडे बघ पिल्या. ए पिल नखरे असतात ना आमचे की बास. एखादं लहान बाळ पण एवढे नखरे करणार नाही. एवढे नखरे चाललेत. त्याची मम्मी आणि पप्पा गेलेत फिरायला म्हणून कसं तोंड बारीक करून बसलाय बघा. चल बाजूला हो चल. आता नाही अंडा संपला. तर आता मला काय करायचंय. यांनी सांगितलंय रोटी खायची यांना संध्याकाळी. तर आता मी पनीरची भाजी करणार आहे. थोडस पनीर शिरलं ते. तर काजू पनीर मसाला करणार आहे मी. म्हणजे अर्धे काजू आणि अर्धे पनीर असं टाकून करायचं आपल्याला. आता काय करते ग्रेव्हीसाठी आधी कांदा भाजून घेते. जे आपली सगळ्यांची रेसिपी असते तीच. कांदा टोमॅटो अद्रक लसूण या सगळ्या गोष्टी भाजून घ्यायच्या. पेस्ट करायची आणि मग त्याची ग्रेव्ही बनवायची. तर आता मी काय केले कांदा चिरून घेतलाय आणि लसूण ऑलरेडी सोललेलाय. अद्रक पण घेतलंय मी. आणि हे ऑइल डिस्पेन्सर माझं पहिलं ऑइल डिस्पेन्सर होतं पण हे नाही तर फुटलंय. तर यातून तेल गळत होतं म्हणून मग मी काय केलंय दुसरं. आता हे स्टीलचंच आहे पूर्ण. झाकण पण स्टीलचं आहे. असं आणलंय. आता बघूयात हे कसं वर्क करते. ते थोडस तेल टाकून घ्यायचंय. बाहेर वगैरे येत नाही याच्यातनं. आणि हा आपला कांदा याच्यात छान भाजून घ्यायचा. आपल्याला टोमॅटो पण लागते. आपण टोमॅटो धुवून घेऊया स्वच्छ. ते ना ग्रेव्ही करून घेतलीये मी. कांदा टोमॅटो काजू अद्रक आणि लसूण त्यात कसूर मेथी टाकून आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. सांगतो तेल टाकायचं थोडस. तूप पण टाकायचं आपल्याला. आणि खडे मसाले आपल्याला टाकायचे थोडेसे. तरी तर त्यात मी जी आपली साय असते क्रीम तर ती पण थोडीशी फेटून घेतली. आणि आपल्याला आहे ना काउंटर वरच्यावर क्लीन करून घ्यायचंय. म्हणजे आपल्याला जरा स्वयंपाक झाल्यानंतर क्लीन करायला बरं पडतं. तर आपल्याला आता रोटी बनवायची. त्याच्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. ग्रेव्ही होते तोपर्यंत आपलं पीठ पण भिजेल चांगलं. गव्हाचं पीठ घेतले. त्यात आपल्याला एक वाटीभर दही घालायचं. थोडीशी साखर घालायची आपल्याला गोड. चमचाभर अंदाजे घालायचंय. मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. आणि थोडासा घट्ट सर गोळा बनवायचा आपल्याला याचा. कणकेपेक्षा म्हणजे चपातीपेक्षा थोडासा घट्ट. आता आपली कणिक पण मळून झाली रोटीसाठी. तर त्यात साखर वगैरे टाकली ती त्यात मिक्स होण्यासाठी चांगला अर्धा तास ठेवायचा आपल्याला. हे झाकून मी साईडला ठेवून देते. आणि ही ग्रेव्ही पण आपल्याला वरच्यावर हलवून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. त्यानंतर काय करायचं आपल्याला याला चांगलं तेल सुटलं की जी आपली क्रीम आहे ती पण टाकून एक 5 मिनिटं चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय. त्यानंतर मग आपल्याला टाकायचंय थोडासा किचन किंग मसाला आणि ते चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यात थोडंसं पाणी टाकून थोडं शिजू द्यायची ग्रेव्ही. त्यानंतर मग आपण पनीर टाकणार आहोत त्याच्यात. तर हे सगळं करून घेते आणि त्यानंतर दाखवते मी तुम्हाला. तर इथे ना आपली काजू पनीरची भाजी रेडी आहे. पनीर मी आत्ता टाकले जस्ट तळून घेतले तुपात. आणि ते टाकलेत काजू पनीर म्हटलं बरे. काजू
पनीर मी ऑलरेडी टाकले होते, एक दोन तीन मिनिटं शिजवून घेतलं, लगेच बंद केली भाजी. त्यानंतर मग काजू तळून टाकले होते आणि टाकली तंदूर रोटी. मग अशी मी तुम्हाला पीठ भिजवलेलं दाखवलं होतं, तरी तशी मस्त. बटर मी वापरत नाही, घरचं तूप आहे तेच लावलंय. तर आता हे गरम गरम छान एन्जॉय करतील. इथं कांदा आणि लिंबू पण चिरून ठेवले. तर आता हे आम्ही खाऊन घेतो आणि त्यानंतर मग बोलूयात आपण. रोटी लवर कशी झाली भाजी? नक्की बायकोने केली म्हणून का छान झाली? आणि बाहेर गेलं का नाही जेवायला हॉटेलमध्ये? ते काय म्हणता तुम्ही? बाहेरच्या पेक्षा आमची बायको लय भारी करते स्वयंपाक. होय ना, पण आम्हाला कधीतरी खाऊ वाटतं ना, कारण आम्ही स्वतःच करतो आणि मग ते स्वतःच खायचं थंड झालेलं आणि मग ते एवढी मजा येत नाही. तर आम्ही परवा पंढरपूरला गेलो होतो आणि ते एका हॉटेलमध्ये गेलो, इतकं भारी वाटलं आणि इतकं गरम गरम असं वाफाळता आणत होते ना ते, मस्त वाटलं खायला. फलटण मध्येच की पण पंढरपूरला गेलो होतो तेव्हा येताना. तर ठीक आहे, करा तुम्ही एन्जॉय. जेवण वगैरे झाले, सगळे कामं आटोपलेत, भांडे वगैरे घासून ठेवले तिकडे बघा, आणि बेसिन पण क्लीन करून घेतले मी सगळं, म्हणजे बेसिकली किचन कट्टा वगैरे सगळं क्लीन करून घेतलेले. म्हणजे सकाळी उठल्यानंतर जास्त गडबड गोंधळ होत नाही, सकाळी स्वयंपाक करायला फ्रेश राहतं. म्हणून मग मी शक्यतो कधीतरी आजारी असेल किंवा मग बाहेरून आलं तरच भांडे राहतात, नाही तर मी रात्रीच भांडे वगैरे सगळे क्लीन करून घासून टाकते. 99% एखादा पर्सेंट कधी तर राहतं. तर असं माझं दिवसभराचं रुटीन होतं, थोडीशी धावपळ वगैरे असते, याला आणायला जा, त्याला आणायला जा, सोडायला जा, हे दिवसभर चालू राहतं. आणि दोन मुलं आहेत म्हटल्यावर एवढं तर चालणारच. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंट्स व्हिडिओला अजिबात येत नाहीत, व्ह्यूज बऱ्यापैकी येत आहेत पण कमेंट्स अजिबात नसतात व्हिडिओला. तर नक्की कमेंट करत जावा, तुम्हाला व्हिडिओ नाही आवडले तसे सांगत जावा किंवा मग आवडले तसं सांगत जावा, पण कमेंट्स करत जा, म्हणजे थोडंसं मोटिवेशन मिळतं. जर चुकत असेल काय तर तसं सांगितलं तरी चालेल, म्हणजे काही व्हिडिओमध्ये चेंज करता येत असतील तर ते करता येतील. तर अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे, आता व्हिडिओ आपण इथंच एंड करूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, आणि तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आसपासच्या लोकांची काळजी घ्या, कोरोना परत यायला लागलाय. आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.